पाहता लोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो आमित माधव माधव।
माधव बलवा माधव बलवा Oh,
चरण दृष्टी विटेवरी साजिरी ते ते माझी हरी वृत्ती राहो आणि कन लगे माईक पदार्थ ते ते माझे आर्थ नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी ते ते दुचित जनी जडो देसी आणि कन लगे माईक पदार्थ ते ते माझे आर्थ नको देवा तुका म्हणे त्याचे तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत आणि कन लगे माईक पदार्थ ते ते माझे आर्थ नको देवा विठ्ठल विठ्ठल कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या सेवक
सुख झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरु। श्री विठ्ठल हृदया जगद्गुरु संत श्रेष्ठ शिरोमणी श्रीमंत तुकोबराई चैतन्य महाराज आणि या आपल्या अभंगातून भगवंताशी संवाद साधतात। पुष्कळ मंडळी अभंगाचं निरूपण करीत असताना हा अभंग मागणीपरही सांगतात। काही मंडळी या अभंगावर चिंतन करीत असताना भगवंताच्या रूपाचं गुणाचं स्वरूपाचं चिंतन जगद्गुरु तुकोबरांनी केले असंही कथन करतात। परंतु तुकोबरांचा पंचम वेद असणारा अभंग गाता त्या संपूर्ण अभंग गाथेचं सार म्हणजे हा अभंग आहे। जगद्गुरु तुकोबरांच्या अभंग गाथेची सुरुवातच या अभंगाने, या अभंगाने सुरुवात झाल्यानंतर पहिलं लागणारं प्रकरण ते बाळक्रीडेचं प्रकरण, बरं का समाधान महाराज। संप्रदायाच्या नियमाने आजची प्रथम दिवसाची कीर्तन सेवा आहे आणि पूर्वपार चालत आलेला परंपरेचा ओघ आहे की याच अभंगाने उत्सवाची सुरुवात करावी। समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राव, या व्यतिरिक्त दुसरा कोणताही अभंग तुकोबरांच्या परंपरेमध्ये घेतला जात नाही। आणि हे संस्थान जगद्गुरु तुकोबरांचं आहे। तुकोबरांच्या नामाने, तुकोबरांच्या विचाराने, तुकोबरांच्या धारणेने पवित्र झालेलं असं हे पावन धाम आहे। ते पावन पण आहे आणि धाम पण आहे आणि त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे ही टाळ घेऊन उभे राहणारी तरुणाई। आज जर आपण वास्तविक जर जीवनामध्ये चौकडे जर दृष्टी जर फिरवली तर विषासक्त व्यसनागंध झालेली तरुणाई आपल्याला आढळते। 7 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणारे नराधमही आपल्याला पाहावयास मिळतात। त्याला फाशी हो न हो तो पुढला प्रश्न झाला। परंतु अशी विकृत मंडळी आपल्या नजरेत आपल्या समाजात आजही पाहावयास मिळतात। 5 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात् करणारा बाप या समाजामध्ये दिसू लागलेला आहे। परंतु या पावनधामचं वैशिष्ट्य पहा, या भूमीची संस्कृती पहा, संस्कार पहा। आज जेवढीही तरुण लेकरं टाळ घेऊन उभे राहणारी सगळ्यांचे हरिपाठ पाठ आहेत, काकडा पाठ आहेत, बोलतानाही नम्रतेने बोलतात, आदराने बोलतात, प्रेमाने बोलतात आणि ह्या वयातही अतिथी देवो भव या वचनाचं पालन करणार आहेत। आपल्या घरातील लेकरं आपल्या काही सर्वांच्याच घरात नाही, पाक कला झाल्याच्या नंतर म्हणजे स्वयंपाक झाल्याच्या नंतर पहिली लेकरं भोजनाकडे वळतात। परंतु इथून पुढे तुम्ही 8 दिवस इथं पाहिला आहेत, आम्ही ते अनुभवतो म्हणून तेवढ्या अभिमानाने स्वाभिमानाने ते ठामपणे सर्व ठिकाणी सर्वश्रुत करतो। तुम्ही पाहून घ्या, सर्व समाज जेवल्याशिवाय ही लेकरं जेवत नाही, यांना कोणतं बंधन नाही। परंतु त्यांच्या रक्तात तुकोबरांचे संस्कार रुजलेले आहेत, उतरलेले आहेत नाही का। आणि त्या तुकोबरांच्या विचाराने ही मंडळी सगळी चालतात। आणि याचा प्रेरणा स्त्रोत जर कोण असेल तर आमचे आदरणीय महादेव महाराज बोराडे यांच्या प्रेरणेतून
संकल्पेतून ते अथांग कठीण परिश्रमातून हे वैभव आज या ठिकाणी उभारलेलं आहे. आणि आजचा दिवस हा सर्वच गोष्टींनी भाग्याचा आहे. बरं का परमेश्वर महाराज, सर्व दृष्टीने सर्व अंगाने आजचा दिवस हा भाग्याचा आहे, थोर आहे, मोठा आहे, पुण्यप्रद आहे. आजच्या दिवसाचं वर्णन करावं तेवढं हे थोडं आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा सदैव वैकुंठगमन सोहळ्याचा उत्सवाचा आजचा हा प्रारंभ आहे. उद्या दशमी आहे, फाल्गुन शुद्ध दशमी. देव तुकोबारायांच्या घरी येतात बरं का. पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी. जगद्गुरु तुकोबारायांना वैकुंठाला घेऊन जाण्याकरिता स्वतः भगवान परमात्मा पंढरीनाथ तुकोबारायांच्या घरी आले बरं का. आणि तुकोबारायांनी मोठ्या प्रेमाने भगवंताचं स्वागत केलं. आणि जिजा मातेने त्या सर्व देवी देवतांना जे भगवान पंढरीनाथाच्या सोबत आलेले होते त्या सर्वांना कन्या जेऊ घातल्या. दर दर पाण्या माझी रांधी येल्या कन्या. आणि कन्या जेऊ घातल्या, सर्व कन्याचा प्रसाद घेऊन तृप्त झाले. आणि तिथून पुढे खरा बीजेचा उत्सव हा सुरुवात होतो. तुकोबारायांच्या बीजेचा उत्सव देहूमध्ये उद्यापासून सुरुवात बरं का. आणि आज पावनधामच्या बीज उत्सवाची सुरुवात. आम्हा देहूकरांच्या अंतकरणाला नेहमी वाटतो, मन भरून येतो कि भगवान पंढरीनाथ देहूला येत असतील तर ते जाता जाता पंढरीवरून देहूकडे जाता जाता पावन धामला स्पर्श करून जात असतील. हे वैशिष्ट्य आहे. अंगावर शहारे उभे राहतील. समोर जर मंडळी बसलेले असतील तर आमचे शहारे ते अंगावरले पाहू शकतील. आपल्या जीवनातील घडलेल्या कार्याचा गौरव हा आपण केला पाहिजे, वाखाणला पाहिजे. एवढ्या अल्पावधीमध्ये काही वर्षामध्ये एवढं भव्य दिव्य संस्थान उभारणं नाही का, हे शक्य नाही. म्हणा पंचक्रोशीतील परिसरातील सर्व दानशूर मंडळींनी, आमचा शेतकरी वर्ग असेल, इतर व्यापारी वर्ग असेल, अगदी सर्वच मंडळींनी अगदी भरभरून मदत केलेली आहे, सहकार्य केलेलं आहे. आणि त्या सहकार्याचं हे प्रतिबिंब आहे, त्या सहकार्यातून हे वैभव उभारलं गेलेलं आहे. नाहीतर असं अल्पावधीमध्ये अगदी तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त करणारं संस्थान महाराष्ट्रात दुसरं उदयाला आलं नाही बरं का. थोडा अभ्यास करा, पहा. एवढा या कार्याचा ओघ आहे, तेवढी प्रगतीला गती आहे. आता पुन्हा महाद्वाराचं काम सुरुवात करावायचं आहे. या भव्य दिव्य मंडपाचंही काम अजून अधुरं आहे, बाकी आहे. पंढरपूरला सुद्धा धर्मशाळा उभारली. आळंदीच्या धर्मशाळेचं कामही प्रगतीपथावर आहे. देहूमध्ये तर देवकरांनी शब्द दिला आहे, तुम्हाला जेव्हा भूमिपूजन करायचं तेव्हा फक्त सांगा. म्हणजे वारकरी संप्रदायाचा प्राण असणारं देहू, आळंदी, पंढरपूर या तिन्ही ठिकाणी या संस्थांच्या शाखा उदयाला आल्या एवढ्या 5 ते 7-8-10 वर्षामध्ये. हा जो ओघ आहे हे सहकार्यातून जमत नाही. सर्वांचं सहकार्य आहे, मार्गदर्शन आहे, प्रत्येक प्रकारची मदत आहे आणि त्यातून हे विश्व निर्माण झालेलं आहे. तर भाग्याचा दिवस असा तुकोबारायांचा वैकुंठगमन सोहळा आहे. त्यानंतर आजच्या दिवशी अवघी पंढरी या ठिकाणी पधारली.
संप्रदायामध्ये असणारे दिग्गज फड परंपरेतले अधिकारी, मग आमचे नामदास महाराज असतील, चौरे महाराज असतील जे आजरेकरांची परंपरा पुढे चालवतात, त्यानंतर वासकर महाराज असतील, आमचे चैतन्य महाराज देवकर असतील, हंडे महाराज असतील जे धोंडोपंत दादांची परंपरा पुढे चालवतात, सर्व परंपरेतील जगद्गुरु तुकोबारांच्या पालखी सोहळ्याचे चोपदार पण आले, मालक पण आले, आणि संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे पालखी सोहळा अध्यक्ष पण आले. राणा महाराज वासकर हे पालखी सोहळ्याचे अध्यक्ष आहेत बरं का माऊलींचे. म्हणजे ज्ञानोबरांचाही पालखी सोहळा आला, जगद्गुरु तुकोबारांचाही आला, आणि सर्व फडकरी आजच्या प्रथम दिवशी येऊन या सप्ताहाला चालना देऊन गेले, शुभ आशीर्वाद देऊन गेले. नाही का असं क्वचित ठिकाणी पाहायला मिळतं. नाही का ही मंडळी ज्या अर्थे या ठिकाणी जमतात हे सगळं श्रेय जातं महाराजांना, तेवढं त्यांनी प्रेम निर्माण केलेलं आहे, तेवढं प्रेम दिलेलं आहे, आणि तेवढ्याच आपुलकीने तेवढ्याच प्रेमाने ही सगळी मंडळी वर्षभर या मार्गाने जात असताना येतात, तुकोबारांचं दर्शन करतात, त्यांनाही मनाला समाधान वाटतं, आणि दोन प्रेमाचे हितगुज करून पुन्हा आपापल्या मार्गाने निघून जातात. असा भव्य दिव्य हा सोहळा या ठिकाणी पार पडत आहे. आणि प्रथम दिवसाची आजची सेवा जगद्गुरु तुकोबारांचा वंशज एक देवकर देव संस्थांचा प्रतिनिधी म्हणून माझ्याकडे आलेली आहे. तर जगद्गुरु तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून भगवंताशी हितगुज करतात. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहू. भगवंताशी वार्तालाप करीत असताना तुकोबारा म्हणतात की भगवंता माझ्या परमार्थिक जीवनामध्ये ही संतांची लीला आहे. ज्या वेळेस संत महात्म्यांची अभंगवाणी आहे, संतवाणी आहे, जे वाङ्मय आहे, ज्या वेळेस आपण त्याच्यावर चिंतन करू, मनन करू, त्याचं अध्ययन करू, पुष्कळ तुकोबारांच्या अभंग गाथेमध्ये ही प्रकरणं पाहायला मिळतात. बाळक्रीडेची असन, इतर खेळाची प्रकरणं असतील, नामपर असेल, संतपर असेल, उद्देशपर असेल, करुणापर असेल, नानाविध प्रकारची प्रकरणं तुकोबारांच्या गाथेमध्ये आहेत. ही सर्व प्रकरणं तुकोबारांनी आपल्या लीलेतून निर्माण केलेली आहे. ती लीला का? तर जडजीवांचा उद्धार व्हावा, मनुष्याचं कल्याण व्हावं, त्यांनी या अभंगाच्या माध्यमातून बोध घ्यावा आणि आपल्या जन्माचं सार्थक करावं म्हणून हा प्रपंच. विठ्ठल विठ्ठल ही लीला तुकोबारांनी साधली आपल्या अभंगाच्या माध्यमातून. भगवंता बरोबर संवाद करत असताना तुकोबारा म्हणतात, भगवंता माझ्या परमार्थिक जीवनामध्ये माझं लक्ष फक्त त्याच ठिकाणी असावं, माझी वृत्ती फक्त त्याच ठिकाणी स्थिर राहावी कि जिथे तुझे दोन्ही चरण सम आहेत, तुझी दृष्टी सम आहेत. नाही का मग असं स्थान कुठे? तर पंढरी क्षेत्री. कि तो भगवान परमात्मा भक्तांच्या कल्याणाकरिता, भक्तांच्या उद्धाराकरिता, भक्तांच्या प्रेमापोटी 28 युगे विटेवर उभारला. नाही का नुसता उभारला नाही, तर तो भगवान परमात्मा असा आहे, वाट पाहे उभा कनवाळू आ कुपारू
आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग कृपाळू तातडी उतावीळ कि तो भगवान परमात्मा फक्त विटेवर उभा नाही तर भक्तांची वाट पाहतो कशाकरिता तर आपल्या भक्तांवर मोठ्या प्रेमाने कृपा करण्याकरिता नाही का असा भगवान परमात्मा कुठे पाहायला मिळणार नाही का म्हणून तुकोबराय भगवंताचा उल्लेख करीत असताना गौरव उद्गार काढतात बर का तैसा नवे नारायण जगव्यापक जनार्दन तुका म्हणे त्याचे करा चिंतन वंदू चरण इति सकळ कि इतर देवी देवतांसारखा माझा भगवान परमात्मा नाही प्रेमाने अगदी सहज जरी त्याचं नामस्मरण केलं चिंतन केलं तरी तो भक्तांच्या हाकेला धावून येतो हाके सरसी उडी घालून या स्तंभ फोडी नाही का असा माझा भगवान परमात्मा आहे की जो विटेवर उभा आहे नाही का त्याचे दोन्ही चरण सम आहे त्याची दृष्टी समन आहे कोटलाही भेद त्याच्या ठिकाणी नाही का येत किंचितही भेद नाही का कि जो श्रीमंत भक्त आहे नाही का त्यालाच दर्शन नाही का जो गरीब आहे त्याला दर्शन आता दर्शनावरून सुद्धा वाद आहेत शुल्क आकारून दर्शन व्हावं का विना शुल्क व्हावं यावरून वाद आहे परंतु ज्याच्या दर्शनाकरिता वाद चालू आहे या समितीने निदान त्याला तरी एकदा जाऊन विचारावं की नाही की तुझ्या दर्शनाकरिता आम्ही 100 रुपये असो समाधान महाराज 200 रुपये असो हे घेऊ की न घेऊ ज्या पंढरीनाथाच्या दर्शनाचा बाजार मांडला नाही का निदान त्याला तरी विचारव की नाही वास्तविक त्याची वृत्ती काय नंतर आपली वृत्ती तिथं ठेवायची की नाही हा नंतरचा भाग तर तो भगवान परमात्मा तसा नाही भक्तांच्या हाकेला धावून येणार आहे तो कनवाळू आहे कृपाळू आहे दीनवस्तल आहे मायाळू आहे बहु आहे करुणावंत अनंत हे नाम ज्या म्हणून तुकोबराय एके ठिकाणी म्हणतात की त्याच भगवंताला शरण जा का जा तर तो कनवाळू आहे दीनवस्तल आहे बहु आहे करुणावंत नाही का बहु म्हणजे अनेक गणित त्याच्या करुणेला अंत नाही एवढा तो करुणावंत आहे म्हणून त्याला शरण जा तोच एकमेव या भवसागरातून आपल्याला तारून ही मनवनी शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा हे वर्म त्या ठिकाणी आहे हे वर्म तुकोबरांनी स्वतः जाणलं आणि या वर्माचा बोध जनसामान्यांना व्हावा म्हणून ही लीला भगवंता ज्या ठिकाणी तुझी दृष्टी सम आहे जिथे तुझे दोन्ही चरण सम आहे तेथे माझी हरी वृत्ती राहो नाही का आणि वास्तविक पाहता महाराज वस्तुस्थिती अशी आहे आता कोटे दावे आता कोटे धावे मन आता कोटे धावे मन म्हणजे चरणे चरणे चरिया चरिया दिलासीन गेला दिलासीन गेला चरणे चरिया आता कोटे धावे मन
का आता कोठे धावे मन, त्याच्या चरणाकड पाहिल्या बरोबर मन धावण्याचा प्रश्नच नाही। तरी एके ठिकाणी तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे तू एक राख मनेरी का, तर यापासून आपण दौडू नये, यापासून आपलं अंतकरण विचलित होऊ नये, त्यापासून आपण परावृत्त होऊ नये, म्हणून एवढा अट्टहास आहे, एवढा प्रयत्न आहे, एवढा सायास आहे, एवढा अनन्य साधारण महत्व भगवंताच्या नामाला संत महात्म्यांनी दिलेलं आहे का। तर या पृथ्वी तलावावर जर मनुष्य जन्माचं सार्थक असेल तर ते भगवंताच्या नामामध्ये आहे, संतांच्या संगतीमध्ये आहे। तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया, जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती। या व्यतिरिक्त मनुष्य जन्माचं सार्थक हे होऊ शकत नाही। म्हणून जीवनामध्ये संगत असावी एक भगवंताची आणि दुसरी संतांची। मग तुकोबराय म्हणतात की तेथे माझी हरी वृत्ती राहील, परंतु भगवंताला पाहिल्या बरोबरच आता कुठे धावे मन। तरी पुनरावृत्ती आहे की भगवंता जरी मन तुला पाहिल्या बरोबर धावत नसेल, तुझ्या चरणी जरी स्थिर होत असेल, तरी या मनाचं रक्षण तू कर, त्याचा सांभाळ तू कर, नाही का। परंतु एक लक्षात घ्या, भगवंताला पाहिल्या बरोबर जो तो त्याच्या प्रेमात पडतो, एकदा का त्या दृष्टीने त्याला जर पाहिलं नाही, त्या दृष्टीने इतरत्र पाहण्यापेक्षा प्रेमाने भगवंताला पाहावं। एकदा का तो आपल्या अंतकरणात ठसावला, पाहिल्या वेद लावी बैसे जीवी जडोनी। आणि तो स्वतः पण असा आहे, भक्तांनी पाहिल्या बरोबर आपल्या रूपाने एवढं त्यांना घायाळ करतो, आपल्या गुणाने आपल्या छंदाने त्यांना मोहित करतो। तुका म्हणे छंदे येणे वेदिली किंवा येणे मोहिली गोविंदी। मग तो एकदा आपल्या दृष्टीत पडला की मनुष्य अस्थिर होऊ शकत नाही, असा भगवान परमात्मा आहे। तरी तुकोबर आहे मनुष्याच्या कल्याणाकरिता, त्यांच्या स्मरणाकरिता ही लीला करतात। वास्तविक जगद्गुरु तुकोबराय भगवंताशी एकरूपच झालेले होते, रंगला या रंगी तुका विठ्ठल सर्वांगी। तरी लीला करतात का करतात, तर या मृत्यूलोकी मनुष्य देहाची प्राप्ती झाल्यानंतर मनुष्य इतर मार्गाला भरकुटू नाही, नाही का। जन्माला आल्याच्या नंतर सर्वांचाच उद्धार होतो असं नाही, कोणावर कोणते संस्कार होतील त्यावर त्याच्या सगळ्या इतरत्र गोष्टी अवलंबून आहेत। जर एखाद्यावर जर संस्कारच चुकीचे झाले तर त्याचा उद्धार नाही, संस्काराला तेवढं महत्व आहे, नाही का। कोण कोणाच्या संगतीत राहतो यालाही तितकंच महत्व आहे। म्हणून तुकोबऱ्यांची वचन पहा, संत संगती देई चरण सेवा, जेने हा तुझा विसरण पडावा, हाची भाव माझी आजीवा पूर्वी देवा मनोरथ। की भगवंता एवढंच मनोरथ आहे की संतांची संगत दे आणि त्यांच्या संगतीमध्ये मला सदोतीत तुझी भेट व्हावी, या व्यतिरिक्त दुसरं कोणतंही माझी आस नाही, इच्छा नाही, कोणत्याही प्रकारचं माझं मनोरथ नाही, एवढीच माझ्या मनाची इच्छा आहे, नाही का। मग इतर माई गोष्टींना आम्ही भुलू नये म्हणून संतांची ही लीला आहे, नाही का। आणि कन लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा। जो तो माईक पदार्थांना सहज बोलतो, अगदी विषय दिसला की विषयाला मनुष्य हा भुलला जातो,
परंतु जर विषयापासून परावृत्त होऊन जर संतांच्या विचाराने संतांच्या संगतीने जर भगवंताच्या नामाची गोडी आपण जर चाखली तर जन्माचं सार्थक झाल्याशिवाय राहत नाही. त्यापुढे तुकोबराय म्हणतात की इतर ब्रह्मादिक पद सुद्धा तुच्छ आहेत. ब्रह्मादिक पद ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुचित जनी जडो दिसे. तुकोबराय म्हणतात की त्यापुढे ब्रह्मादिक पद सुद्धा तुच्छ आहे, दुःखकारक आहे. म्हणून नको वैकुंठीचा वास असे तया सुखानास, अद्भुत हा रस कथा काळी नामाचा, जो आनंद कथेमध्ये आहे. या प्रकरणाचं गणित काय माहितीये का? अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपात साजरा होत आहे, संपन्न होत आहे. काकडा सकाळी पहाटे 2 तास आहे, त्यानंतर पारायण आहे 7 ते 9:30 आहे, पुन्हा 10 ते 12:30 आहे, त्यानंतर भागवत कथा आहे 4 तास, पुन्हा
प्रवचन सेवा ही आजच्या दिवसापुरती होती. पुन्हा हरिपाठ आहे 1 ते 1.5 तास, कीर्तन आहे 2 तास, जागर आहे रात्रभर. परंतु अन्नदान 24 तास आहे. तुम्ही कार्यक्रम पत्रिका पहा, अहवाल पहा, अन्नदान 24 तास आहे. त्यामुळं 24 तास अन्नदान असल्या कारणाने पाहिजे तिथं आवाज निघत नाही. आम्ही कधी कीर्तनाच्या अगोदर कधीच भोजन करीत नाही, परंतु सर्व फडकरी मंडळी आली आणि महाराजांचाही आग्रह, त्यामुळे त्यांच्याबरोबर प्रसाद घ्यावा लागला. आता आमचे शास्त्री महाराज एवढे चतुर, त्यांनी खाऊ घातलं श्रीखंड, त्यामुळं माझा आवाज निघाला म्हणून मी तुम्हाला म्हणायला दिला. तर तुम्ही चालींचा अवमेळ करू नका. नाही का, या पावन धामच्या कुशीमध्ये 4 वर्षापूर्वी वारकरी सांप्रदायिक भजनाचं शिबिर आयोजित केलेलं आहे. एवढी प्रमाणे आमची लहान लहान मुलंसुद्धा ही प्रमाणे म्हणतात बरं का. नाहीतर तुमचे माईक काढून जर त्या लहानग्यांकडे जर दिले तर याच्यापेक्षा मोठा झटका कोणता नाही. आमची ही सगळी मंडळी भजन करणारी आहे, हा आनंद आहे. आषाढी वारीमध्ये सगळी मुलं एक स्वरामध्ये काकड्यापासून तर नित्य नियमाचं भजन सुद्धा करतात. आमच्या पुढल्या दिंड्यातले ज्या परंपरेतले दिंडे आहेत त्याचे मालक त्यांची दिंडी सोडून काकडा ऐकायला ह्या पोरांकडे येतात. एवढंच नाही, आज चांगल्या चांगल्या भजनी मंडळींना टाळ वाजवता येत नाही. महाराज बारीक बारीक टाळ बरं का. आमची पोरं महाराजांना आव्हान करतात, महाराज देवकरांचे जसे मोठे टाळे तसे पावन धामवर आपल्याकडे या ना की 50 टाळ. म्हणजे एवढ्या लहान वयामध्ये त्यांची ही एवढी उत्सुकता आहे, एवढी आस आहे. नाही का, आणि असे विद्यार्थी हे कुठेही घडत नाहीत. हा अभिमान आहे आम्हाला, म्हणून त्याचा वारंवार आम्ही घोषवारा करतो. मग ते भजन असो, त्यांचं ताल असो, स्वर असो, त्यांची लयबद्धता असेल पावलांची, नाही का, प्रत्येक गोष्टी अगदी वाखाण्याजोगी. हे पावन धामच्या कुशीत पिकलेलं सोनं आहे. नाही का असो. तर जगद्गुरु तुकोबारायांनी ब्रह्माधिक पद सुद्धा यापुढे तुच्छ मानलेली आहे. नाही का, एवढं अनन्य साधारण महत्व भगवंताच्या नामाला दिलेलं आहे. तुकोबारायांनी ते वर्म जाणलं, नाही का, आणि याच्यावर पुष्कळ पुरुषार्थ जगद्गुरु तुकोबारायांनी साकारलेला आहे. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. बीजेचा 16 आहे, नाही का, अखंड तुकोबारायांच्या गाथेचं पारायण आहे, भागवत कथा आहे, रोजचे हरिपाठ आहेत, काकडा आहे, जागर आहे. प्रत्येकाने आपापल्या परीने या ठिकाणी सेवा दाखल करायची आहे. तुकोबारायांचं बीजेचा उत्सव हा फाल्गुन शुद्ध दशमीला सुरुवात होतो, या ठिकाणी नवमीला प्रारंभ आहे. आणि आदरणीय महाराजांनी प्रवचनामध्ये जिजाबाईच्या चरित्राचा उल्लेख केला बरं का. बहुतांश श्रोते मंडळी प्रवचनाच्या वेळेस होते आणि त्यामध्ये वर्णन करीत असताना जिजामातेबद्दल एक शब्द असा वापरला की ती आवडी असन, आवली असन किंवा इतर काय असेल तो भाग निराळा. परंतु तुकोबराय आवडीला म्हणाले की आवले मी वैकुंठाला निघालो, आणि आवडीला वाटलं की असन भामचंद्र भंडारा गोरवली डोंगरापैकी एखादं वैकुंठही डोंगर असेल. नाही किंवा जगद्गुरु तुकोबराय मंदिरात गेले पंढरीनाथाच्या भेटीला तर जिजामाता ही जात नसे. एक लक्षात घ्या, तुकोबऱ्यांचा अभंग गाथा पंचमविध निर्माण करण्यामागे जर ऊर्जा कोणाची असेल तर ती माझी जिजामातेची, ती जिजाबाईची. आणि तुकोबऱ्यांच्या अभंगाने जगाचा उद्धार होतो, जिजाबाईचा झाला नसेल का. ती साक्षात लक्ष्मी आहे. ही संतांची लीला, ही चरित्र समजावून घ्या. नाही का, ते जाणा. नाही का, मंदिरामध्ये जर जिजामाता जात नसेल आणि तिने जर तुकोबऱ्यांचा जर अभंग वाचलेला असेल, ऐकलेला असेल,
जिथं तुकोबराई दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, नाही का? ही तुकोबरांची वृत्ती आसन पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग, तर ती तुकोबरांची अर्धांगिनी होती ना, सुधोती तुकोबरांच्या सहवासामध्ये होती. मग तुकोबरांचे अभंग तिने ऐकले नसतील. विठ्ठल विस्तारला जडी सप्तही पाताळे भरुनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी, ही प्रमाणात तिने ऐकली नसेल का? नाही का? ती तुकोबरांमध्येच पांडुरंगाला पाहत होती, नाही का? आपण तुकोबरांच्या आणि इतर संतांच्या वचनांनी महाराज सांगतो की तुका विष्णू नाही दुजा, तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा. परंतु जिजा मातीने ते प्रत्यक्ष जाणलं होत नाही. म्हणून तुकोबरांच्या अगोदर साक्षात भगवान पंढरीनाथाने जिजा मातीला दर्शन दिलं हे चरित्र आहे, नाही का? अशा तुकोबरांची सेवा आपल्याला या पावनधामच्या संस्थांच्या माध्यमातून लाभते. तो सोहळा उपभोगण्याचा अनुभव प्रत्येकाला मिळतो हे सर्वांचं भाग्य आहे. या ठिकाणी येणारे सर्व हे भाग्यवान आहेत. भवता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडली. अनेक जन्मजन्मीचं पुण्य प्रत्येकाच्या ठाई आहे. म्हणून प्रत्येक जण या ठिकाणी येतो आणि विठ्ठलाचं चरित्र श्रवण करतो, त्याचं नामचिंतन करतो, त्याचं पूजन करतो, नाही का? तेवढ्या श्रद्धेने निष्ठेने आनंदाने प्रेमाने सगळ्यांनी टाळी वाजून विठ्ठलाचं स्मरण करायचं. विठोबा रुक्मिणी का म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म. तुकोबरांनी जीवनाचं वर्म जाणलं, सत्य असत्याची गाठ तुकोबरांनी बांधली आणि अचूक साध्य हे साध्य केलं. जे जे कर्म धर्म नाशिवंत आणि म्हणून सिद्धांत मांडला, आणि कनलगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. सत्य जाणल्यानंतर असत्याची कास धरायची गरजच नाही, नाही का? तुकोबरांनी जाणलं की सत्य हे भगवंताचं नाम आहे. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, कपी कुळ उद्धारिले मुक्त केले राक्षसा. मग सामान्य मनुष्याचा उद्धार का नाही होणार? त्यासाठी कोणताही परिश्रम करण्याची गरज नाही, कोणताही सहायास करण्याची आवश्यकता नाही. नलगती सहायास जावे वनांतरा, तुका म्हणे सोपे आहे सर्वा होणे, नाही का? नामा परते साधन नाही जे तू करीसी अनेक काही, हाकारोने सांगे तुका नाम घेता राहो नका. म्हणून भगवंताचं चिंतन आणि संतांची संगत जीवनामध्ये अत्यंत आवश्यक आहे, नाही का? या ठिकाणी पावनधाम संस्थांच्या संदर्भात जर काही गोष्टी कथन करायच्या जर झाल्या, तर तुकोबरांच्या अभंगाची गाथा आणि पावनधामचे विचार. पावनधामचे विचार म्हणजे ट्रस्टीचे जे काही विचार आहेत, जो त्यांचा दृष्टिकोन आहे, याच्यामध्ये येत किंचितही फरक नाही. ही देवकारांची सेवा म्हणजे एक प्रास्ताविक आहे, नाही का? एक तुकोबरांची सेवा फक्त या ठिकाणी दाखल करणे, उद्या आम्हाला तिथं वेळेत पोचून पुन्हा सकाळचा काकडा करून महाअभिषेक करून संपूर्ण सोहळे म्हणजे बीजेची सुरुवात देवमध्ये उद्यापासून सुरुवात होते. परंतु एक ओढ असते की पावनधामला सेवा आहे आणि ती जाऊन त्या ठिकाणी रुजू करायची, त्यामागे एक मोठा आमचा आनंद असतो. आणि वैशिष्ट्य आहे तुमच्या
परिसरामध्ये आणि कुशीमध्ये हे उमजलेलं आता कमळ म्हणत नाही परंतु एक उमजलेलं प्रकार असा सूर्य आहे नाही का, की जो आज महाराष्ट्रामध्ये नामांकित होत आहे नाही का, तुकोबारांचा प्रचार करत आहे नाही का. बरीचशी मंडळी या ठिकाणी येऊन गेली. वासकर महाराजांना तुकोबारांचे विद्यावंश म्हणतात बरं का, समाधान महाराज नाही का, तसे आमचे बोराडे महाराज तुकोबारांचे विचाराचे वंशज आहेत, त्यांच्या कार्याचे वंशज आहेत, त्यांच्या प्रेरणेचे वंशज आहेत. या व्यक्तीचा अभिमान ते लेकरू तुमचं आहे. आम्ही तर 350-400 किलोमीटरवर लांब आहे नाही का, मग आम्हाला एवढा अभिमान जर असेल तर तुम्हाला किती असेल नाही का, किती असेल याचं वर्णनच आम्ही करू शकत नाही. जरी पुष्कळ संतांची प्रमाणे जरी पाठ केली, जरी किती जरी काव्य शब्द आम्ही निर्माण जरी करीत असलो, तर यामध्ये तुमच्या प्रेमाचा हा अंतच नाही, त्याचं वर्णन आम्ही करू शकत नाही. आणि तेवढं या तालुक्याने, या पंचक्रोशीने, सर्वच भावी भक्तांनी तेवढं भरघोस दिलेलं आहे नाही का. परंतु आता संस्थान अशा स्थितीला येऊन ठेपलेलं आहे नाही का, की खूप अगदी देहू आळंदी पंढरीमध्ये जेव्हा तुम्ही या त्या ठिकाणी आणि प्रत्यक्ष अनुभवा की तुमच्यातलं लेकरांनी आज एवढं मोठं संस्थान उभारले आणि त्याची वाहवा, चांगल्या गोष्टीची वाहवाही होती नाही का, आणि इतर अनुचित गोष्टींचीही वाहवा होती नाही का. परंतु तुमच्या कुशीत उमजलेल्या या लेकरांनी एवढं मोठं कार्य केले. Oh, my God.
म्हणे त्यांचे कळले आम्हावर संस्थांवरती चालू असलेला आपला हा भव्य दिव्य बीज महोत्सव आज या बीज महोत्सवाची सुरुवात होत असताना प्रत्यक्ष तुकोबऱ्यांच्या रूपानं आपल्याला आशीर्वाद देण्याकरता आलेले हरिभक्ती परायण आदरणीय परमपूजनीय श्री गुरु पुंडलिक महाराज देहूकर तुकोबऱ्यांचे विद्यमान 11वे वंशज महाराज या ठिकाणी आले आपल्या सर्वांना आशीर्वचन दिलेलं आहे आशीर्वाद दिलेला आहे त्याबद्दल महाराजांचा मी अतिशय ऋणी आहे. पावनधाम संस्थांच्या वतीनं मी त्यांचे ऋण व्यक्त करतो. महाराजांचं प्रेम आणि त्यांच्या हृदयामध्ये आपल्याला दिलेली जागा
भगवंताच्या कृपेनं अशीच राहावी अशी महाराजांच्या चरणी पुन्हा प्रार्थना करतो. आज ज्यांच्या वतीनं संत पूजन आहे असे कीर्तनाचे यजमान श्री स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद.